विधानसभा 288 विधानसभा आणि 97,646 मतदान केंद्रावर भारतीय जनता युवा मोर्चा हा 18 ते 25 वयोगटाच्या युवकांची नोंदणी करून त्यांना अभियानामध्ये समावेश करून त्यांना आत्मनिर्भर करण्याची योजना तयार करताय, त्याला युवा वॉरियर्स आम्ही संबोधित करतो आहे। या युवा वॉरियर्सला एक चांगली दिशा देण्याकरता आपल्या देशाची संस्कृती आणि विरासत कायम ठेवून या युवांना मजबूत करण्याकरता, त्यांचं एज्युकेशन फील्ड मजबूत करण्याकरता, त्यांचं स्किल डेव्हलप करण्याकरता, त्यांना डिजिटल प्लॅटफॉर्म आणण्याकरता भारतीय जनता युवा मोर्चा काम करणार आहे। आणि आत्ता जी नोंदणी सुरू झाली आहे, 25 लाख युवक आम्ही नोंदणी करणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये एक युवकांचा मोठा संच भारतीय जनता पार्टी तयार करणार आहे। ग्राहक असतील लॉकडाऊनच्या काळामध्ये लोकांजवळ पैसा नाही आणि अशा कालखंडामध्ये वीज तोडणी करण्यात येते, या संदर्भात काय सांगायचं? महाराष्ट्रामध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं तेव्हा 28,000 कोटी रुपये थकित झाले, पण एकाही शेतकऱ्याचं वीज कनेक्शन 5 वर्षात कापण्याचं पाप आमच्या सरकारने केलं नाही। पण महाविकास आघाडीचं सरकार हे मोगलशाहीसारखं इंग्रजासारखं वागताय। आज ऐन खरीपाच्या वेळेस जेव्हा शेतकऱ्याला बी बियाणं आणायला पैसे नाही, सल्फेट आणायला पैसे नाही, अशा वेळी ट्रान्सफॉर्मर घेऊन चाललंय, त्यांना ट्रान्सफॉर्मर मिळत नाही आहे, वीज कापताय, आणि मागच्या 5 वर्षाच्या वसुलीचा अधिकार यांना नाहीत आहे, यांनी या ठिकाणी 14 महिन्याचा कारभार करत आहे। आणि या सरकारच्या मी या कृतीबद्दल निंदा व्यक्त करतो आणि सरकारला विनंती करतो की अशा खरीपाच्या पेरणीच्या वेळेस वीज कनेक्शन कापू नये। या सरकारने काल वटहुकूम काढला, यानंतर स्ट्रीट लाईट आणि पिण्याच्या पाण्याच्या नळोजनेचे बिलं हे ग्रामपंचायती भरावे असा कधीही निर्णय झाला नव्हता। ग्रामपंचायतकडे कधीही पैसा नसतो, हे बिलं सरकारच भरावे लागतात, आतापर्यंत सरकारच भरायचं, पण आता यांनी मोगलासारखा निर्णय घेतला, ग्रामपंचायत पैसे भरू शकणार नाही, आणि तो सुद्धा निर्णय स्ट्रीट लाईटचा आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनेचा निर्णय वापस घ्यावा। 19% वर घरगुती वीज